आपल्या रोजच्या जीवनात आपल्यासोबत अशा काही गोष्टी घडतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात की या गोष्टी खऱ्या होत्या की केवळ एक भास होता. तो एक भास होता. नमस्कार, ही गोष्ट आहे राजापूर तालुक्यातील एका छोट्याशा गावातील. माझे बालपण आणि शिक्षण हे गावालाच झाले. पुढे नोकरीनिमित्त मुंबईत यावं लागलं, पण मन मात्र गावालाच धावत असतं. म्हणून आतुरता असते ती मेमध्ये गावाला जायची. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी आणि माझे मित्र गावाला आलो होतो. माझ्या सर्व मित्रांना क्रिकेट खेळायची विशेष आवड आणि मेमध्ये तर बाकीच्या गोष्टीही अनुभवता येतात. आंबे, फणस, काजू हा कोकण मेवाही चाखायला मिळतो. आमच्या बाजूच्या गावात यावर्षी टूर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. आम्ही रात्री जेवण झाल्यावर एकत्र गप्पा मारण्यासाठी गावच्या मधोमध एक कट्टा आहे तिथे जमा झालो. सर्वांनी ठरवलं की खेळायला जायचं. आम्ही दुसऱ्या दिवशी खेळायला गेलो आणि पहिल्यांदाच फायनल जिंकून घरी आलो. सर्वजण खूप खुश होते, पार्टी करूया म्हणून बोलायला लागले. गावाला तर गेल्यावर आमची नेहमीच पार्टी असते, पण ह्यावेळी जरा जोरदार करायची ठरली. पार्टीची तयारी झाल्यावर आम्ही 10 सुमारास सर्व साहित्य घेऊन गावाबाहेर एक आमचं क्रिकेटचं मैदान आहे तिकडे निघालो. सोबत मी माझ्या कुत्र्याला पण घेतलं होतं. कुठे शिकार वगैरे दिसली तर शिकार करायला. त्या रात्री तर खूपच अंधार होता. शेवटी आम्ही आमच्या मैदानावर येऊन पोहोचलो. आजूबाजूची लाकडे गोळा करून चूल पेटवली आणि मटण होईपर्यंत आमच्या गप्पा चालू झाल्या. हे सगळं होईपर्यंत रात्रीचे ठीक 11:30 वाजले होते. सर्वजण राऊंड करून जेवायला बसलो. खूप दिवसांनी असं बाहेर मित्रांसोबत जेवण करण्यात वेगळीच मजा वाटत होती. सर्वजण मटणावर ताव मारत होते. आमचा कुत्रा माझ्या बाजूलाच बसून मी टाकलेली हडकं खात होता की अचानकच कोणीतरी टाळ वाजवतोय असा आवाज माझ्या कानावर आला. सुरुवातीला मी लक्ष दिलं नाही, पण आता तर तो आवाज सर्वांनाच ऐकायला येत होता. आजूबाजूला अजिबातच लोकवस्ती नव्हती. आमचा कुत्रा सुद्धा आवाजाच्या दिशेने जोरात भुंकायला लागला. सर्वजण खूप घाबरले होते. आता करायचं तरी काय? पंचायत झाली होती, तिकडून पळ काढल्याशिवाय काही मार्गच नव्हता. काय मिळेल ते साहित्य घेऊन आम्ही गावच्या दिशेने काळोखातूनच धावत सुटलो. आम्हाला खूप उशीर झाला होता, म्हणून आमच्या घरातील माणसे आम्हाला शोधत येत होती. त्यांना बघून आम्हाला जरा बरं वाटलं. घरी जाता जाता त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा ते सांगायला लागले, तिकडे संबंध आहे आणि त्या संबंधाने गावातील बऱ्याच लोकांना घाबरवले आहे. आम्ही घरी आलो आणि बरोबर 12 ठोका पडला. सर्व घाबरलेले असल्यामुळे कोणालाही रात्रभर झोप लागली नाही. 2-3 मित्रांनी तर तापच काढला. शेवटी गावातील वयस्कर माणसे बोलायला लागली की त्याला तिकडे जाऊन नारळ देऊन या. मग गावातील गावकऱ्यांना घेऊन गावातील वडीलधारी माणसे त्याला नारळ देऊन काही चूक घडली असेल
तर माफी मागून आली. आम्ही मात्र ठरवले की ह्यापुढे तिकडे कधीही पार्टी करायला जायचं नाही. अशा पद्धतीने मला गावाला केल्यावर हा भूताचा अनुभव आला. ही कोणतीही काल्पनिक कथा नाही, आमच्यासोबत घडलेली एक सत्य घटना आहे. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही ते तुम्हीच ठरवा. समंधाचं झाड अजूनही आमच्या गावात आहे. कोकणात आमची आजी लग्नानंतर 70 वर्ष तिथेच राहिली. आता तिला जाऊन 10 वर्ष झाली असतील. जर आता ती हयात असती तर 100 एक दोनच वर्ष कमी असती. तिने संबंध पाहिला होता कोकणात. ती एकदा पहाट झाली असं समजून रात्री 2 राखुडी लावत अंगणात बसली होती. तेव्हा तिला संबंध दिसला होता. त्याचं रूप भयानक नव्हतं, पण चांगला पांढरा शुभ्र पोशाख होता, पांढरा फेटा होता. संबंध हा शिवजींचा गण आहे आणि आमच्या गावात गाव कसलं जंगलच म्हणा ना, तिथे शिवजींचं स्थान आहे. तेथे बायकांनी महिन्यातील 16 दिवशी जाऊ नये असं म्हणतात. एक मुलगी लग्न होऊन तेथे आली होती. ती विहिरीवर पाणी आणायला गेली. त्यावेळी तिने आणलेल्या पाण्यात अळ्या सापडल्या होत्या. तिला 6 त्रास होत होता. माझ्या आजीने विचारलं, गे तू 16 वेळी तिथे गेली होती का? ती म्हणाली, हो. माझ्या आजीने सांगितले, तिथे देवाला नारळ दे आणि माफी माग. तिने ते केल्यावर दुसऱ्याच दिवशी तिला होणारा त्रास हा बरा झाला. त्यामुळे या गोष्टी खोट्या नाहीत. आपल्या पूर्वजांनी अनुभवाने आपल्याला सांगितल्या असतात त्या मानणे केव्हाही फायदेशीर असते. चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी इथे क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला भूतांचे प्रकार, गोष्टी, सिनेमे यांबद्दलचे नियमित अपडेट मिळत राहतील. इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.